मुंबईचे माजी महापौर महाडेश्वर यांच्याकडून पुस्तकांच्या सहवासात अनोख्या पद्धतीने महाराष्ट्र दिन साजरा। मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यातर्फे पुस्तकांच्या सहवासात अनोख्या पद्धतीने महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला। मुंबईतील सांताक्रूज येथे प्रबोधन शिक्षण संस्था संचलित राजे संभाजी विद्यालय आणि सदामंगल बुक डेपो यांच्या संयुक्त विद्यमाने 10,000 पुस्तकांचा सहभाग असलेल्या पुस्तक प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते। विधानसभेचे गटनेते आमदार ॲडव्होकेट डॉक्टर अनिल परबसाहेब यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी कार्यक्रमाचे आयोजक प्रिन्सिपल विश्वनाथ महाडेश्वर, प्रबोधन शिक्षण संस्थेच्या कार्यवाह माजी नगरसेविका पूजा महाडेश्वर, विधानसभा संघटक सुभाष कांता सावंत, मुंबई मराठी पत्रकार संघाचे सचिव संदीप चव्हाण, प्रकाशक प्रज्ञा जांभेकर, तसेच शिक्षक, विद्यार्थी, रहिवासी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ रश्मी मयेकर यांनी केले। या पुस्तक प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे मतदान ओळखपत्र असणाऱ्या ग्राहकास माजी महापौर प्रिन्सिपल विश्वनाथ महाडेश्वर यांच्याकडून 5% अधिकची सवलत दिली गेली। तसेच राज्य निवडणूक आयोगाच्या सहाय्याने मदत ओळखपत्र नसल्यास त्या प्रदर्शनात ते काढून दिले गेले। तसेच डिजिटल जनजागृती मोहीम अंतर्गत मतदान ओळखपत्र आणि आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करण्याची सुविधा देखील उपलब्ध करण्यात आली होती।